पावना गवळी आता पुन्हा शिंदेच्या भेटीला वर्षावर दाखल झाल्यात. कालही मुख्यमंत्री आणि गवळींमध्ये चर्चा झाली आणि काल शिंदे आणि संजय राठोड यांच्यातही बैठक पार पडली. उमेदवारीसाठी भावना गवळींच्या वर्षावर सध्या बैठका सुरू आहेत. महत्वाची घडामोड आपण सध्या पाहतोय. भावना गवळी पुन्हा एकदा शिंदेच्या भेटीला वर्षावर दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या भेटीदरम्यान नेमकं काय घडतं, काय चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल. कालही मुख्यमंत्री आणि गवळींमध्ये चर्चा झालेली होती. या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी, सध्या आपल्यासोबत आहेत. पंकज, महत्वाची घडामोड आपण पाहतोय. भावना गवळी सध्या शिंदेच्या भेटीला वर्षावर दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की अगदी क्रुशियल पॉइंट वरती हा निर्णय आलेला आहे. कारण उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे आणि असं असताना अजूनपर्यंत भावना गवळी यांच्या नावाची घोषणा झालेली नाहीये. असं असताना ऐनवेळी जर का काही बदल झाला तर निश्चितच त्या तो निर्णय त्रासदायक ठरू शकतो. म्हणून भावना गवळी गेल्या 8 दिवसापासून मुंबईमध्ये जे आहे ते तळ टोकून बसलेले आहेत. 4 पेक्षा जास्त बैठका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भावना गवळी यांच्या झाल्यात. काल सुद्धा बैठक झाली. खरं तर कालच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना तातडीनं बोलवून घेतलं. ते यवतमाळवरून नागपूर मार्गे रात्री उशिरा मुंबईत आले आणि मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली. खरं तर या बैठकीनंतर पुन्हा कुठलीच बैठक होणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री यांच्या जवळच्या काही नेत्यांकडनं मिळाली होती. मात्र आता तरी सुद्धा भावना गवळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचल्यात. आता अजूनपर्यंत भावना गवळी आणि मुख्यमंत्री यांची भेट झालेली नाहीये. मुख्यमंत्री त्यांच्या कार्यालयात त्यांच्या वर्षा निवासस्थानात त्यांच्या कार्यालयात येण्याची वाट भावना गवळी बघताय. त्याच्यानंतर त्यांची बैठक होईल. साधारणतः आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जी आहे ती जागा घोषित करावीच लागेल. त्यामुळे काय निर्णय घेतात हे भावना गवळी यांच्यासाठी महत्वाचं असणार आहे. भावना गवळी या स्थानिक जे तिकडच्या विद्यमान आमदार आहेत. मात्र इतके वर्ष खासदार असून सुद्धा नेमकं काय घडतं, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरेल. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.